हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू गुरुवरिया अकॅडमी। फ्रेंड्स, आजच्या या सेशन मध्ये आपण तुमच्या विज्ञानाच्या 12व्या पाठाचा, ज्याचं नाव आहे ध्वनीचा अभ्यास, त्याचा स्वाध्याय करणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या सेशनला। प्रश्न पहिला, खालील विधाने पूर्ण करा आणि त्यांचं स्पष्टीकरण द्या। इथे आपल्याला काही विधाने देण्यात आली आहेत जी आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि त्याप्रमाणेच ती विधाने आपण कशा पद्धतीने पूर्ण केली तर त्याचं जे काही स्पष्टीकरण आहे तेही आपल्याला द्यायचं आहे। तर यामध्ये बघा, पहिले विधान आहे आपलं, ध्वनीचं प्रसारण डॅश डॅश मधून होत नाही, याचं उत्तर आहे निर्वात पोकळी। स्पष्टीकरण बघा आता, कारण ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते म्हणून ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही। दुसरं विधान बघा, पाण्यातील व स्टीममधील ध्वनी वेगाची तुलना करता डॅश डॅश मध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो, याचं उत्तर आहे स्टीम। कारण त्यामागचं स्पष्टीकरण याचं की ध्वनीच्या माध्यमातील वेग माध्यमाची प्रत्यास्थ घनता या गुणोत्तरावर अवलंबून असते। हे गुणोत्तर स्टीलसाठी पाण्याच्या तुलनेत जास्त असल्यानं ध्वनीचा स्टीलमधील वेग पाण्यातील वेगापेक्षा जास्त असतो। त्या पुढचं जो काही विधान आहे तो लक्षात घ्या, दैनंदिन जीवनातील विमानाचा आवाज या उदाहरणावरून ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे हे सिद्ध होतं। आपण आकाशात बघत असताना विमान आधी दिसतं आणि त्यानंतर त्याचा आपल्याला आवाज ऐकू येतो। आणखी एक उदाहरण बघा की आकाशात वीज कडाडते आणि त्या वेळेला तेव्हा आधी वीज कडाडत असल्याचं दिसतं आणि नंतर आवाज ऐकू येतो। त्या पुढे बघा, शेवटचं विधान, समुद्रात बुडालेलं एखादं जहाज मोठी वस्तू शोधण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरलं जातं, कारण या तंत्रज्ञानात पाण्याखालील वस्तूंचं अंतर, दिशा आणि वेग ठरवण्यासाठी श्राव्यातील ध्वनी तरंगाचा उपयोग करण्यात येतो। इथे आपला हा पहिला प्रश्न संपतो, आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। आपला दुसरा प्रश्न बघा, या ठिकाणी शास्त्रीय कारणे स्पष्ट करा। त्यामध्ये पहिला प्रश्न हा की चित्रपट सभागृह यांची छते चक्राकार स्वरूपात बनवलेली असतात, त्यामागचं नेमकं कारण काय, ठाऊक आहे का तुम्हाला असं का केलं जातं नेमकं? तर यामध्ये बघा की जे काही अनावश्यक निनाद असतात, म्हणजे गोंगाट असतो चित्रपट ग्रहांमध्ये, बऱ्याचदा गोंधळ ऐकू येतो आपल्याला चित्रपट ग्रहांमध्ये, आणि तो निनाद म्हणजे त्या ठिकाणचा असणारा गोंधळ टाळण्यासाठी सभागृह चित्रपट ग्रह यांची छते वक्राकार बनवलेली असतात। तसे न केल्यास अनावश्यक जो काही निनाद आहे तर त्या निनादामुळे संगीताची तीव्रता वेगळेपणाने ऐकू येणार नाही। त्या पुढचं प्रश्न की रिकाम्या बंदिस्त घरामध्ये निनादाची तीव्रता जास्त असते, त्यामागचं नेमकं कारण काय? उत्तर, रिकाम्या बंदिस्त घरामध्ये ध्वनीचं शोषण फक्त जमीन, छत आणि भिंतीकडून होतं, इतर काही साहित्य त्या रिकाम्या घरामध्ये नसणार आहे। मग ध्वनीचं शोषण करणाऱ्या इतर वस्तू, सोफा, कपाट, टेबल, खुर्च्या इत्यादी वस्तूंच्या अभावी ध्वनीचं शोषण कमी प्रमाणात होतं आणि परिणामी ध्वनीचे परावर्तन अनेक वेळा होऊन निनादाची जी काही तीव्रता आहे तर ती तीव्रता वाढते। आता त्या पुढचा प्रश्न हा की वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही, असं का? कारण बघा, प्रतिध्वनी निर्माण होण्यासाठी काही वैशिष्ट्य लागतात। या ठिकाणी याचं उत्तर दिलेलं आहे ते असं की प्रतिध्वनी वेगळा ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्त्रोतापासून परावर्तक पृष्ठभागाचं जे अंतर आहे ते कमीत कमी 17.2 मीटर इतकं असावं लागतं आणि वर्ग खोलीची उंची 17.2 मीटर पेक्षा कमी असते, त्यामुळे वर्गात निर्माण झालेली प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही। इथे आपला हा दुसराही प्रश्न संपतो, आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळतोय। आपला तिसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। इथे बघा, इथे आपल्याला काही प्रश्न दिसतात तर त्यांची उत्तरे आपल्याला आपल्या शब्दांमध्ये लिहायची आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न हा की प्रतिध्वनी म्हणजे काय, प्रतिध्वनी स्पष्ट ऐकू येण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात? यामध्ये बघा,
हवेचं तापमान 22 अंश सेल्सिअस असताना प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्त्रोतापासून परावर्तक पृष्ठभागाचं अंतर कमीत कमी 17.2 मीटर असावं लागतं आणि वेगवेगळ्या तापमानाला ही अंतरे वेगवेगळी असतात. तर पुढचा प्रश्न हा की विजयपूरच्या गोल घुमटाच्या रचना अभ्यासा आणि तेथे अनेक प्रतिध्वनी ऐकू येण्याची कारणे मीमांसा करा. उत्तर: वस्तूवरील लंब गोलाकार, अर्ध गोलाकार, सुरक्षित छप्पर म्हणजे घुमट. या विशाल दालनावर एकही खांब नसलेलं छत आहे. मग या रचनेमुळं विजापूरच्या गोल घुमट मध्ये अनेक प्रतिकृती आपल्याला ऐकायला मिळतात. तर पुढचा प्रश्न हा की प्रतिध्वनी निर्माण होऊ नये म्हणून वर्गखोलीची मोजमापे व रचना कशी असावी. याच उत्तर हे आहे की प्रतिध्वनी निर्माण होऊ नये म्हणून वर्गखोलीतील समोरासमोरील जे काही भिंती आहेत तर त्यांच्यामधलं अंतर तसेच छत आणि जमीन यातलं अंतर 17 मीटर पेक्षा कमीच असावं. त्या पुढचा प्रश्न क्रमांक 4, तर ध्वनी शोषक साहित्याचा वापर कोणत्या ठिकाणी व का केला जातो. तुम्ही यापूर्वी सुद्धा ऐकलेलं असेल की सध्या ध्वनिशोषक साहित्याचा वापर खूप प्रचंड प्रमाणात केला जातोय, पण त्याचा वापर कुठे केला जातो, कशासाठी केला जातो आणि का केला जातो हेही समजणं तितकंच महत्वाचं आहे. उत्तर बघा, ध्वनिशोषक साहित्याचा वापर सभागृह, चित्रपटगृह अशा ठिकाणी केला जातो. सभागृहात किंवा चित्रपटगृहात प्रतिध्वनी निर्माण होऊ नये म्हणून असं केलं जातं. तर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, उदाहरणे सोडवा. त्यामध्ये पहिले उदाहरण हे आहे की 0 अंश सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 332 मीटर पर सेकंद आहे. तो प्रति अंश सेल्सिअसला 0.6 मीटर पर सेकंद ने वाढल्यास 344 मीटर पर सेकंदला हवेचं तापमान किती असेल. त्याचं उत्तर बघा, तापमानातील फरक जास्त नसताना त्याचं दिलेलं तापमान इथे आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही आकडेमोड केली आणि हवेचं तापमान आपल्याला या ठिकाणी मिळालं ते आहे 20 अंश सेल्सिअस. म्हणजे जे काही उत्तर आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती व्यवस्थित पद्धतीने मांडलेलं पाहायला मिळेल, तर ते लक्षात घ्या. त्या पुढचं उदाहरण आहे की नीताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला. तर वीज नीतापासून किती अंतरावरती असेल आणि ध्वनीचा हवेतील वेग 340 मीटर पर सेकंड इतका आहे. मग दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण सुरुवातीला मांडल्या, त्यांना मग योग्य त्या सूत्रामध्ये आपण मांडलं आणि प्रकाशाचा हवेतील वेग सुमारे 3×10 मीटर पर सेकंद आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण, तिसरे उदाहरण हे की सुनील 2 समांतर भिंतींमध्ये उभा आहे आणि त्याच्यापासून सर्वात जवळची भिंत 660 मीटर अंतरावरती आहे. मग तो ओरडल्यानंतर 4 सेकंदानंतर त्याला पहिलं प्रतिध्वनी ऐकू आला आणि नंतर 2 सेकंदानंतर दुसरं प्रतिध्वनी ऐकू आला. तर त्यामध्ये पहिला प्रश्न हा की ध्वनीचा हवेतील वेग किती असेल आणि दुसरा प्रश्न हा की 2 भिंतींमधील अंतर किती असेल. दिलेली सर्व माहिती आपण सुरुवातीला लक्षात घेतली. त्यानंतर 2 भिंतींमधलं अंतर, तर या सूत्रानुसार आपण ते अंतर काढलं तर 1650 मीटर इतकं ते आहे. याच उत्तर तुम्हाला स्क्रीन वरती पाहायला मिळत आहे, तर ते लक्षात घ्या. त्या पुढचं उदाहरण आहे, हायड्रोजन गॅस सारख्या बाटल्यांमध्ये हायड्रोजन गॅस 2 सारख्या बाटल्यांमध्ये ए व बी मध्ये एकाच तापमानावरती आपण ठेवलेला आहे. मग बाटल्यातला जो काही वायू आहे त्याचं वजन आहे तर अनुक्रमे 12 ग्राम आणि 48 ग्राम आहे. कोणत्या बाटलीमध्ये ध्वनीची गती अधिक असेल आणि किती पटीनं, तर त्याला आपण इथे तापमान स्थिर आहे. मग या सूत्रावरून एकच गोष्ट आपल्या लक्षात येते की ध्वनीचा वायूतील वेग बदलत नाही. या ठिकाणी आपण या सर्व गोष्टी मांडलेल्या आहेत. शेवटचं उदाहरण बघा, आता 2 सारख्या बाटल्यांमध्ये हेलियम वायू भरलेला आहे, त्यातील वायूचं वजन 10 ग्राम आणि 40 ग्राम आहे. तर दोन्ही बाटल्यांमध्ये जी काही ध्वनीची गती आहे ती समान असेल तर तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल. तर त्याचे जे काही सूत्र आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती मांडले लक्षात येत असेल, त्या सूत्रामध्ये असणाऱ्या ज्या काही किमती आहेत तर त्याही लक्षात घ्या. तर
अशा पद्धतीने आपला या 12व्या पाठाचा जो स्वाध्याय होता तो या ठिकाणी आशा करते की तुम्हाला संपूर्ण स्वाध्याय व्यवस्थित पद्धतीने समजला असावा। तरी सुद्धा तुम्हाला या स्वाध्यायामध्ये काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील। अशाच पद्धतीने आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुवर्या अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। विद्यार्थी मित्रांनो आपले काही तर या ठिकाणी यापूर्वीच्या या पुढील पाठांचे आणि स्वाध्यायांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल। त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान मराठी माध्यम या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील। त्याचप्रमाणे हे सर्व व्हिडिओ जे पाठाच्या संदर्भातील नोट्स असाइनमेंट टेस्ट हे सर्व तुम्हाला गुरुवर्या अकॅडमी ऍप्लिकेशन वरती मिळेल। त्यासाठी लगेच प्ले स्टोअर वरती जा, गुरुवर्या अकॅडमी सर्च करा आणि आपलं हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा। हे ऍप्लिकेशन सर्वांसाठी संपूर्णपणे मोफत आहे, फ्री आहे। या ऍप्लिकेशन मध्ये आपण चॅट सेक्शन दिलेलं आहे ज्या अंतर्गत तुम्ही पाठाच्या संदर्भात किंवा स्वाध्यायाच्या संदर्भात असणारे तुमचे डाऊट शंका तुमच्या इतर फ्रेंड सोबत इतर क्लासमेट समवेत ग्रुप डिस्कशन करून सॉल्व्ह करू शकता। त्या ठिकाणी आपले टीचर सुद्धा असणार आहेत तर त्यांच्याशी सुद्धा डिस्कस करून तुमचे सर्व डाऊट्स तुम्ही क्लिअर करू शकता। खूप छान मार्क्स मिळवण्यासाठी खूप छान अभ्यास करण्यासाठी शक्य तितका जास्तीत जास्त वापर या ऍप्लिकेशनचा करण्याचा प्रयत्न करा। तर या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही मिळेल, त्याही ठिकाणी जाऊन तुम्ही हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता। आपले काही सोशल मीडिया अकाउंट आहेत आणि त्यांच्याही लिंक्स तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता। या ठिकाणी आपण थांबूया, लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्स मध्ये। तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर।